अंधार इतका मला एक ठिणगी एक ठिणगी आत्मा झाला गली उजळायला हे बरे झाले तिला अंधार तू इतका मला हे बरे झाले तिला अंधार तू इतका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडी मोल भाव मिळत आहे. कांदा विक्रीतून यांचा उत्पन्नाचा खर्च सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले अनुदान अतिशय कमी आहे. याविरुद्ध शासनाला शेतकऱ्यांच्या भावना कळाव्या याकरिता आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एरंडोल तालुक्यातील शेतकरी यांनी मोफत कांदे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाच्या कांद्याला मिळणारा कमी भाव याचा सर्व शेतकऱ्यांनी निषेध करून 4 ट्रॉलीभर कांदे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून मोफत वाटप केले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. यामध्ये शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपयांची मदत मिळावी, कांद्याला अनुदान रक्कम वाढवून मिळावी, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांना कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदानाचा लाभ मिळावा, तसेच नदीजोड प्रकल्प ताबडतोब राबवावा, कडधान्य फळपिके कापूस यांना योग्य भाव मिळावा, कांदा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव घोषित करावा इत्यादी मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. संतोष ठिवरे, जळगाव. आजचं नेमकं काय आहे? आजच्या आंदोलनाचा खरा विषय असा आहे की आजच्या या आंदोलनामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हैराण झाले असून भावाअभावी आज शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ आलेली आहे. आज आपण जर बघितलं तर 100 ते 125 रुपये मन म्हणजे साधारणतः 300 रुपये क्विंटलचा हा कांदा, याला मुजरीपासून तर शेवटपर्यंत 4 महिन्याचं हे पीक असतं. अत्यंत बोला, माझं नाव कनक पांडे, माझं कर्ती गावात 20 एकर बागायत जमीन आहे. शेतकऱ्यांनी जमिनीकडे वळलं पाहिजे, जमिनीकडे वळलं पाहिजे, त्यासाठी बरेचसे आपण प्रयत्न करतो, पण शेतकऱ्यांनी जमिनीकडे ओढून त्यांना जर काहीच भेटत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः रात्रीचं बेरात्रीचं पाणी बारे धरण्यापासून तर खुरणे करण्यापासून जावं लागतं, परंतु हातात त्याचा धोंडा येतो, दुसरा काहीच येत नाही, तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट. आज खर्ची परिसरातील शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिस जळगाव येथे कांदा आंदोलन 4 ट्रॅक्टर कांदे भरून स्वयंस्फूर्तीने आणलेले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने याच्यामध्ये कोणाची एक गोणी कोणाच्या दोन गोण्या अशा मिळून 4 ट्रॅक्टर कांदे भरलेले आहेत. आणि मला एक सांगावंसं वाटतं, अहो 15 रुपये किलो जेव्हा कांदे शेतकऱ्याकडून कांदे घेतले जातात तर सगळे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत अंबानीपर्यंत बोमा मारायला लागून जातात. तर मला एक सांगायचं आहे, तर ह्या शेतकऱ्यांनी काय करावं, 5 वर्षानंतर असा एखादी वेळेस भाव मिळतो,